संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आरे कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक. दिवस 22वा, गरजा कमी करा. विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या? सरांनी विद्यार्थ्यांना परिचित असलेला प्रश्न विचारल्यामुळे उत्तरासाठी सगळ्यांनीच हात वर केले. सरांनी त्यातील गणेशला त्याचे उत्तर द्यायला सांगितले. त्याने लगेच सांगितले, अन्न वस्त्र निवारा. बरोबर, पण अलीकडे यापेक्षाही आणखी काही गरजा निर्माण झाल्या आहेत. त्यातील महत्वाच्या दोन गरजा म्हणजे ज्ञान आणि पर्यावरण. पण त्यांचा आज आपण विचार करणार नाही. तुम्हास माहीत असलेल्या त्या तीनच गरजांचा आपण विचार करूया. पहिली गरज आहे अन्न. याचा थोडाफार विचार आपण 2-3 दिवसापूर्वी आरोग्याच्या संदर्भाने केला आहे. आज आपण त्याचा विचार गरजांच्या संदर्भाने करूया. आपल्याला अन्न कशासाठी लागते? भूक लागली की अन्न पाहिजेच की सर? रोहित म्हणाला. भूक केव्हा लागते? पोटात काही नसले की भूक लागते. रेशमाचे उत्तर. बरोबर आहे. आपणास भूक लागते म्हणजे शरीराला त्यावेळी अन्नाची गरज असते. पोटात अन्न गेल्याशिवाय आपली भूक शमत नाही. अन्न पोटात गेले की त्याचे रूपांतर अनेक जीवनसत्वामध्ये व रक्तामध्ये होते आणि आपले शरीर चालते. आपल्याला खूप कामे करायची असतात. त्यात मुख्यत्वे बौद्धिक आणि शारीरिक कामेही असतात. ती व्यवस्थित होण्यासाठी आपले शरीरही सुदृढ आणि निरोगी असायला हवे आणि त्यासाठी आपणास अन्नाची गरज असते. बरोबर आहे ना? हो सर. सर थोडे थांबले आणि सर्व वर्गावर एक वार नजर फिरवून त्यांनी विचारले, आपणास अन्न किती लागते? मुले थोडीशी गोंधळली. त्यातूनही धीरज म्हणाला, भूक असेल तेवढे, म्हणजे पोटभर डेकर येईपर्यंत असेच ना? हो सर. काही मुलांनी दबक्या आवाजामध्ये सरांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. सर यावर हसले आणि नंतर शांतपणे वर्गास सांगू लागले, मुलांना आपण जे अन्न खातो ते आपल्या जठरामध्ये जाते, हे आपणास माहीत आहे. ते जठर म्हणजेच आपण त्याला पोट म्हणतो. मग पोटभर म्हणजे जठर भरून असा अर्थ होईल. जठरामध्ये आलेले अन्न जठर आकुंचन प्रसरण पाहून पचवले जाते. पण जर अगोदरच जठर पूर्ण भरलेले असेल तर ते आकुंचन प्रसरण कसे पावेल आणि मग त्याचे आकुंचन प्रसरण व्हावे यासाठी काय करावे लागेल? पोट थोडे रिकामे ठेवावे लागेल, धनंजय म्हणाला. अरे वा धनंजय, हुशार आहेस बर का. पण तो पोट रिकामे ठेवतो का ते विचार सर. पण तो पोट रिकामे ठेवतो का ते विचारा सर त्याला. रमेश धनंजयकडे पाहत म्हणाला आणि सगळी मुले हसली. ठीक आहे, आपण बहुतेक जण पोट काही रिकामे ठेवत नाही, सारखे ते भरतच असतो. पण आहारशास्त्र असे सांगते की आपले निम्मे जठर हे अन्नाने भरले असले पाहिजे आणि निम्मे हवा पाण्याने भरले पाहिजे. म्हणजे आज आपण जे पोट तुडुंब भरेपर्यंत खातो तेवढ्या अन्नाची आपणास खरेच गरज आहे का? नाही, सगळ्यांचा असतो. हा म्हणजे आता आपल्या लक्षात आले असेल की गरजेपेक्षा आपण जास्त अन्न खातो ते टाळले पाहिजे. आता ओघाने दुसरा प्रश्न आला की कोणते अन्न खावे? सांगा बरे, तुम्हाला काय वाटते? प्रत्येक विद्यार्थ्याने आपणाला आवडणाऱ्या पदार्थांची नावे सांगितली. सरांनी ती स्वीकारली आणि मग आपले मत मांडले. चौरस आहार म्हणजे काय हे तर आपण शिकलो आहोत. सर्व जीवनसत्वे असणारा चौरस आहार आपणास साध्या साध्या कडधान्यातून, भाजीपाल्यातून, दुधातून मिळतो. साध्या स्वरूपामध्ये मिळणारे हे अन्न घेतले तर आपल्या शरीराची गरज भागते. त्यासाठी धाब्यावर जाण्याची काय गरज आहे? सगळी मुले हसली. हे पहा, अन्न ही शरीराची गरज असते असे आपण आत्ताच पाहिले आहे. ती जिभेची गरज नव्हे. लक्षात ठेवा, जे जिभेला चांगले असते ते शरीराला चांगले नसते आणि जे शरीराला लाभदायक असते ते जिभेला आवडत नाही.
हे तुम्हाला मी यापूर्वीही सांगितलेले आहे. साखर, तळलेले पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, फास्ट फूड, वडापाव, भजी हे जिभेला हवेच असतात, पण ते शरीराची हानी करतात. याउलट औषधे कडू असतात, पण ती शरीराचे रक्षण करतात. मग औषधं खायची का? सूरजच्या या प्रश्नावर पुन्हा सगळे हसले. तसे नव्हे सूरज, औषध हा सारखे पदार्थ जिभेला फार आवडत नाही, पण ते शरीराला पोषक असतात असे पदार्थ खावेत. उदाहरणार्थ पालेभाज्या, डाळी, काकडी, गाजर, मोड आलेली कडधान्ये इत्यादी. वैद्यकीय शास्त्राने आपणास इशाराही दिला आहे, यू हॅव टू इट युअर फूड ॲज मेडिसिन, अदरवाइज यू विल हॅव टू इट मेडिसिन लाईक युअर फूड. औषध समजून तुमचे अन्न घ्या, अन्नथा अन्न म्हणून तुम्हाला औषधे खावे लागतील. जिभेचे चोचले पुरवायला जाल तर मग सगळे धाबे आणि सगळी हॉटेल्स तुम्हाला आवडू लागतील. धाबे, हॉटेल्स, इन्स्टंट फूड ही आपली गरज नाही मुलांनो. मग कशासाठी त्यावर खर्च करायचा? गरजेपुरते अन्न घरात मिळत असेल तर बाहेरील अन्न टाळायला हवे. त्यातून आपले दोन फायदे होतील, एक म्हणजे आपले चांगले आरोग्य राहील आणि दोन, पैशाचा अपव्यय टळेल. आणि म्हणूनच आपण आवश्यक ते आणि आवश्यक तेवढेच खाऊया. मुलांच्या लक्षात आल्याचे जाणवल्यानंतर सर दुसऱ्या गरजेकडे वळले. मुलांनो आता आपण दुसऱ्या गरजेचा विचार करूया. कोणती दुसरी गरज? वस्त्र. बरोबर. किती कपडे आणायला लागतात? प्रश्न संदिग्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना पटकन उत्तर देता येईना म्हणून सरच खुलासा करीत म्हणाले, शरीर संरक्षणार्थ अंगभर कपडे असले म्हणजे झाले. आता या कपड्यासंबंधी दुसरे दोन प्रश्न आहेत, ते म्हणजे किती आणि कोणते. एका व्यक्तीसाठी किती कपडे असावेत? एक, दोन, तीन, किती? दोन ड्रेस, माधुरी म्हणाली. कसे काय? एक शाळेत घालायचा की दुसरा धुता येतो, म्हणजे आलटून पालटून ड्रेस घालता येतो. बरोबर आहे तुझं म्हणणं रोहिणी, पण सर गावाला जाताना सणावारासाठी वगैरे चांगले ड्रेस नको का? कल्पनाचा प्रश्न. पाहिजे की? म्हणजे किती झाले ड्रेस? तीन, बऱ्याच जणांकडून उत्तर आले. मग सरांनी थोडे हसून विचारले, तुमच्या घरात प्रत्येकाचे किती ड्रेस आहेत? मग काय, कुणाचे 5, 6, कुणाचे 10 असल्याचे मुलांकडून समजले. सरांना नेमका हाच मुद्दा पकडायचा होता आणि म्हणून ते म्हणाले, खरंच आपणाला एवढ्या ड्रेसची गरज असते का? कोणीच काही बोलले नाही. याचा अर्थ एवढ्या ड्रेसची गरज नाही हे स्पष्ट होते. प्रत्येक वाढदिवसाला, सण समारंभाला नवीन ड्रेस पाहिजेच ना? सरांचा पुन्हा प्रश्न. पण मुले गप्प. आपल्या घरातील कपाटे एकदा उघडून पहा, किती साड्या असतात त्यामध्ये? आमच्या कपाटामध्ये तर साड्या ठेवायला जागाच नाही, मयुरी सहज बोलून गेली. रोज एक साडी घालायची म्हटलं तर महिनावर होतील एवढ्या साड्या आहेत आमच्या घरामध्ये. साधनाची माहिती. रमेश, तुझ्या बाबांचे किती ड्रेस आहेत रे कपाटामध्ये? सरांनी थेट रमेशला विचारले. 10-12 तर नक्कीच असतील सर. थोडे थांबून सर शांतपणे म्हणाले, एवढ्या कपड्यांची गरज आहे? नाही, पण मुलांना काही स्पष्ट करता येईना. गरज 2-3 ड्रेसची पण असतात, 10-12 ड्रेस. महिलांना फार तर 4-5 साड्या पुरे, पण सुटकेस आणि कपाटे साड्यांनी भरलेली. तरीही कपडे घ्यायचे आपण थांबत नाही. गरज नसताना कपड्यांची खरेदी, पैशाचा निव्वळ अपव्यय. मुलांनो, सॉक्रेटिस हा ग्रीक तत्ववेत्ता वर्षानुवर्षे एकच कोट अंगावर घालून विचारांचे मळे फुलवीत होता, लोकांचे प्रबोधन करीत होता. कर्मवीर भौरव पाटलांची राणी अत्यंत साधी होती. हाताने स्वच्छ धुतलेले खादीचे धोतर व नेहरू शर्ट हा आयुष्यभर त्यांचा वेश राहिला. डोक्यावर काही नाही, पायात काही नाही, सुरुवातीच्या खांद्यावर घोंगडी असे, नंतरच्या काळात खांद्यावरची घोंगडी जाऊन हातामध्ये काठी आली, एवढाच बदल झाला. झुणका भाकर, ताक कन्या हे त्यांच्या नेहमीच्या जेवणातील पदार्थ. त्यांच्या कर्तृत्वाच्या आड त्यांचा पोशाख कधीच आला नाही. अनास्टोल या प्रसिद्ध फ्रेंच लेखकाच्या फाटक्या कोटाचा किस्सा फार मजेशी आहे. देहवान हरपून ते लिहित असत. त्यांच्या पुस्तकाचा खपही खूप चांगला होता, पण त्यांना पैसे खूप कमी मिळत असत. परंतु याचे वैषम्य त्यांना कधीच वाटले नाही. लेखन मात्र दर्जेदार होते.
त्यांच्या लेखनाबद्दल त्यांना लिजन ऑफ ऑनर हे मानाचं पदक देण्यात आलं होतं. पण त्यांच्या मित्रांना वाटले पदकाऐवजी त्यांना पैसे दिले असते तर उदरनिर्वाहासाठी उपयोगी तरी आले असते, पदक घेऊन काय करायचे. पण मुलांनो, अनाटोल यांना पदक मिळाल्याचा फार आनंद झाला. याचे कारण त्यांनी आपल्या मित्राला सांगितले ते ऐकण्यासारखे आहे. ते त्यास म्हणाले, अरे माझा मोठा सत्कार व्हायचा आहे, तेव्हा माझ्या कोटाच्या फाटलेल्या खिशावर ते पदक मिलावेन, म्हणजे तो फाटलेला दिसणार नाही. काय माणसं असतात पहा. मुलांना पटत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर सरांना जाणवत होते. आणि सरांनी मग पुढचा प्रश्न विचारला, कोणत्या प्रकारचे कपडे आपण परिधान करतो. मुलांना नेमकेपणाने काही सांगता येईना म्हणून सर सांगू लागले, आपणास निसर्ग निर्मित कापसापासून तयार झालेले कपडे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतात. मग ते भले जाडे भरडे का असेनात, आपण खरेदी करतो का असे कपडे. नाही, जवळजवळ सर्व मुलांनी मान्य केले. आपण खरेदी करतो ते कृत्रिम धाग्यापासून तयार झालेले असे कपडे जे दिसायला चांगले असतात पण आरोग्याला चांगले नसतात. म्हणजे अशा कपड्यांची गरज नसताना आपण हे कपडे खरेदी करतो. आपण उष्ण कटिबंधामध्ये राहणारी माणसं, आपणास इंग्रज लोकांच्या सारख्या कपड्यांची गरज नाही, तरीही कपड्यांच्या बाबतीत आपण त्यांचे अनुकरण करतो. लग्न समारंभातही कपड्यांच्या खरेदीबाबत तर काही बोलायलाच नको. किती अनावश्यकपणे आपण कपड्यांची खरेदी करतो. हो सर, आमच्या घरामध्ये तर कपड्यांचा ढीग लागलाय. काही कपडे तर आम्ही वापरत सुद्धा नाही, तसेच पडून राहतात कपाटामध्ये. ऐश्वर्याने आपल्या घरातील अनुभव सांगितला. यावर सर म्हणाले, मला याचं आश्चर्य वाटतं की गरीब लोक सुद्धा लग्नकार्यामध्ये श्रीमंतांचे अनुकरण करून कपडे व दागिने घेतात. याबाबत रामशास्त्री प्रभूनेंनी आपली पत्नी जेव्हा उंची पोशाखामध्ये दागदागिने घालून समोर आली तेव्हा तिला जे सुनावले ते गरिबांनी लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणाले, एवढे उंची अलंकार व पोशाख फक्त राजघराण्यातील लोकांना शोभा देतात. आपल्यासारख्या सामान्य माणूस त्यात विदूषकासारखा दिसतो. मूर्ख लोक आपला अडाणीपणा उंची अलंकार व पोशाखाने लपवितात, पण आम्हाला उंची कपड्यांची आणि दागिन्यांची भारी हौस. बहुतेकांच्या घरीही अशीच परिस्थिती आहे. असो, आपल्या आता लक्षात आले आहे की जास्त कपड्यांची आपल्याला गरज नाही. आवश्यक तेवढे 2-3 ड्रेस असले की पुरे झाले, मग कपड्यांचीही गरज कमी करूया. हो सर. आता तिसऱ्या गरजेकडे वळूया. कोणती तिसरी गरज? निवारा. सगळ्यांनी एकदम सांगितले. हा, राहायला घर तर पाहिजे. आता कुटुंब छोटी आहेत, आई वडील आणि 1-2 मुलं, बरोबर आहे ना? हो. मग 4 माणसांना राहायला किती खोल्यांचे घर लागेल? 2 खोल्या बसल्या. कपिल सहज बोलून गेला आणि फसला. मग तुझे घर किती खोल्यांचे आहे? सरांनी त्यालाच विचारले. तो काहीच बोलीना, कारण त्याचा 10-12 खोल्यांचा 2-मजली बंगला होता आणि घरामध्ये माणसं 3च, त्यातील वडील नोकरीनिमित्त बाहेरच असतात. त्यांची स्थिती सरांच्या लक्षात आली म्हणून त्याला पुन्हा लाजवण्यापेक्षा तो विषय तिथेच सोडून सर बोलू लागले. लहानपणी एकाच घरामध्ये 10-12 माणसांचे कुटुंब असायचे, पण तरी सुद्धा काही अडचण वाटली नाही. एका माणसाला झोपायला बसायला किती जागा लागते? हा, आता घरातील बहुतेक सर्व जागा आपण फर्निचरनेच भरणार असू तर माणसांना जागा कोठून उरणार? फर्निचरच काय, पण घरात आपण इतक्या वस्तू भरतो की माणसांना सहजपणे चालता फिरताही येत नाही. आपला मुद्दा घरातील वस्तूंचा नाही, ओघाने आला म्हणून सांगितले. मूळ मुद्दा आहे तो निवाऱ्याचा, घराचा. मला वाटते 4 माणसांना 1 बैठकीची खोली, 1 झोपण्याची खोली, 1 स्वयंपाकघर आणि संध्या बाथरूम असले म्हणजे झाले. अहो सर, आम्ही 2च खोल्यामध्ये राहतो, निर्मला म्हणाली. अरे हो, मी तर खूपच मोठ्या घराची कल्पना मांडली, कारण आजही खेडेगावामध्ये असंख्य लोक 1-2 खोल्यामध्ये राहत आहेत. निर्मला म्हणते ते बरोबर आहे, झोपडपट्टीची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. पण तरी सुद्धा संत तुकडोजी महाराजांच्या या झोपडीत माझ्या या कवितेचे स्मरण करायला हरकत नाही. राजा सजी महाली, सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. तथापि अगदी झोपडीत राहा असे मला म्हणायचे नाही. मला सांगायचं एवढंच आहे की आज आपण 4 पैसे हाती आले की घरे बांधतो आहोत,
ती गरजेपेक्षा अधिक मोठी मानतो आहोत. प्रत्येकाला स्वतंत्र खोली, स्वतंत्र संडास बाथरूम, आपली मजल गेली आहे आणि आपले असे घर आपण आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना अगदी अभिमानाने दाखवतो. घराच्या भिंती, जमीन, गुळगुळीत चकाकणारे रंग, उच्च प्रतीचे फर्निचर, खरंच आहे का एवढ्या मोठ्या घराची गरज? मुळीच नाही सर. सामान्य स्थितीमध्ये बहुतेक सर्व मुलांनी जोरकसपणे प्रतिसाद दिला. श्रीमंत वर्गातील मुले मात्र गप्प बसली होती. लक्षात असू द्या की ज्यावेळी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पद्मभूषण या किताबाने गौरवण्यात आले त्यावेळी ते 10x12 खोलीमध्ये कागद आणि आवश्यक जुजबी वस्तू, जुजबी फर्निचर यासोबत राहत होते. ते जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांना बरीच रक्कम मिळाली. ती कशी सत्कारणी लावावी यासाठी त्यांनी आपले स्नेही श्री आर रामनाथन यांना सल्ला विचारला. त्याचवेळी आपल्या मनातील विचारही त्यांनी बोलून दाखविला. ते म्हणाले, माझ्या गरजा अगदी माफक आहेत, त्यासाठी थोडीफार रक्कम लागेल. लहान मुले आणि निरक्षर वृद्ध यांच्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या संस्थांना मला उर्वरित रक्कम द्यायची आहे. माझ्यासारख्या शिक्षकाला सुद्धा हे ऐकून स्वतःची लाज वाटते. किती महत्व देतो आपण पैशाला. जिथे संपत्ती जमा होते पण माणसाचा ऱ्हास होतो, त्या भूमीत प्रगती थंडावते आणि परागतीचा वेग चढतो. केवढा इशारा दिला आहे. याच अर्थाने डॉक्टर रावसाहेब शिंदे आपणाला सांगतात, कारणाशिवाय जास्त वस्तूंचा किंवा संपत्तीचा संचय करण्यामध्ये आपल्या आयुष्यातील जास्त कालावधी खर्च झाला तर त्या गोष्टीचे संरक्षण करण्यामध्ये आपली सर्व शक्ती खर्च होते. उलट गुणवत्तेचा विकास घडवण्यामध्ये आपले आयुष्य खर्च झाले तर ती गुणवत्ताच आपले रक्षण करते. मला वाटते हे आइन्स्टाईन या प्रसिद्ध शास्त्रज्ञांना कळाले होते आणि म्हणूनच ते आंघोळीसाठी, कपड्यासाठी, दाढीसाठी एकच साबण वापरीत असत. प्रत्येक बाबतीत ते गुंतागुंत कमी करून मिळालेला वेळ संशोधनासाठी खर्च करीत होते. या महान व्यक्तींनी साधी राणी आणि गरिबी स्वीकारली पण ते आपल्या कार्यामध्ये समाधानी होते. प्रसिद्ध विचारवंत एपिक्युरस म्हणतात, कंटेंटेड पॉवर्टी इज अन ऑनरेबल इस्टेट. समाधानी गरिबी ही सन्माननीय स्थावर मालमत्ता असते. समाधान हे मान्यावर असते. हे ज्याला समजते त्याला असमाधानापोटी वाटणारे दुःख कधीच भोगावे लागत नाही. हे अशा व्यक्तींच्याकडे पाहिले की मग कळते, पण आम्हाला हे कळत नाही. सध्याच्या प्रगत देशांचा तसेच विकसनशील देशांचा विचार प्रवाह हेच दर्शवतो की उद्या जग नष्ट झाले तरी चालेल, परंतु आज चैन करून घ्या. मुलांनो, श्री एम किंग ह्युबर्ट आपणास सावध करताना सांगतात, आपण जोपर्यंत पैशाला दिल्या जाणाऱ्या महत्वाचे प्रमाण कमी करत नाही तोपर्यंत आपण कोणतेच सकारात्मक बदल करू शकत नाही. सर थोडे बोलायचे थांबले. त्यांच्या लक्षात आले की श्रीमंतांची मुले थोडीशी निराश आहेत. त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले, मुलांनो, माझा कोणावर आक्षेप नाही, पण आपण अंतर्मुख होऊन आपल्या गरजांचा विचार करायला हवा. आपण सध्या पाहतो आहोत की घरासमोर 3-3, 4-4 वाहने उभी असतात. आहे एवढ्या वाहनांची गरज? आपण थोडंही चालायला तयार नाही. मुलांनो, या सगळ्यांचा ताण सार्वजनिक जीवनावर सुद्धा पडतो. निसर्गाची हानी होते, प्रदूषणामध्ये भर पडते आणि त्याचे भयानक दुष्परिणाम आज आपण भोगतो आहोत. तरीही आपण थांबायला तयार नाही. आपण आपल्या गरजा विनाकारण वाढवित आहोत. आज घरातील जमिनी विकल्या जात आहेत, जंगल तोड चालू आहे आणि इंधनांचा तर बेसुमार गैरवापर चालू आहे. मानवाची ही भूक जर अशीच वाढत गेली तर त्यास हे जगही पुरणार नाही. महात्मा गांधींनी म्हटलेच आहे, देर इज इनफ ऑन दिस अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. म्हणून सांगतो मुलांनो, आपल्या गरजा कमी करूया आणि जो पैसा, वेळ, श्रम वाचेल ते महत्वाच्या गरजेकडे वळवूया. आणि ती महत्वाची गरज म्हणजे ज्ञान. आणि ते नसेल तर मात्र तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल.